ಸಂಸದ ಹಾಗೂ ಬಿಜೆಪಿ ಯುವ ಮೋರ್ಚಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ತೇಜಸ್ವಿ ಸೂರ್ಯ ನವ ವೃಂದಾವನಕ್ಕೆ ಇಂದು ಭೇಟಿ ನೀಡಿದರು. ಕೊಪ್ಪಳ ಜಿಲ್ಲೆ ಗಂಗಾವತಿ ತಾಲೂಕು ಆನೆಗೊಂದಿ ಸಮೀಪದ ನವ ವೃಂದಾವನ ಗಡ್ಡಿಗೆ ಬೋಟ್ ಮೂಲಕ ಸಂಸದ ತೇಜಸ್ವಿ ಸೂರ್ಯ ನದಿ ದಾಟಿದ್ದಾರೆ. ಹಲೋ ಸರ್, ಸರ್ ಇರಿ ಒಂದ್ ನಿಮಿಷ ಸರ್, ಕವರ್ ಆಗಲ್ಲ ಸರ್. ಭಾರತ ದರ್ಶನ ಯಾತ್ರೆಯ ಭಾಗವಾಗಿ ನವ ವೃಂದಾವನ ಗಡ್ಡಿಗೆ ತೇಜಸ್ವಿ ಸೂರ್ಯ ಭೇಟಿ ನೀಡಿದರು. ದೇಶದ ವಿವಿಧ ಭಾಗದ 40 ಬಿಜೆಪಿ ಯುವ ಮೋರ್ಚಾ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಸಾಥ್ ನೀಡಿದರು. किष्किंधा क्षेत्र है, इसी किष्किंधा क्षेत्र में हनुमान जी की जन्म हुआ था. मठ के मंदिर में हम जा रहे हैं, अलग अवसर था ना, वृंदावन में हम जा रहे हैं, नव वृंदावन में. सो यहाँ जो हम जा रहे हैं, आपको शायद पता होगा, हमारे सांस्कृतिक परंपरा में प्रतिपादन किया था, और वैसे ही मध्वाचार्य जी ने द्वैत सिद्धांत का प्रतिपादन किया था, और रामानुजाचार्य जी, जिसका मूर्ति माननीय प्रधानमंत्री जी अभी इसमें तेलंगाना में जो उद्घाटन किया, उन्होंने विशिष्टाद्वैत सिद्धांत का प्रतिपादन किया था. अभी हम जा रहे हैं मध्वाचार्य जी के जो नव शिष्य वर्ग थे और द्वैत सिद्धांत के सबसे बड़े जो प्रतिपादक थे. कैमरा सर, 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 कैमरा डाउन डाउन प्लीज. ओके मलना